माजी नगर सेवक महेश कदमांचे जोरदार शक्ती प्रदर्शन, बाबर पाटील दोन्ही गटाशिवाय विट्यात शक्तीचं दर्शन। आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा। अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल। मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप। शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच। मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक, आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध। गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा। विट्याचे मागची नगर सेवक महेश कदम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विट्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सुमारे 3,500-4,000 लोकांची उपस्थिती होती। खास करून शहरातल्या युवकांची उपस्थितीत उल्लेखनीय होती। पाटील आणि बाबर गट सोडून कुणीतरी असे दिमागदार शक्तीचे प्रदर्शन केले आहे। वाढदिवसाच्या कार्यक्रमातील गर्दी पाहून आमदार बाबर यांनी महेश कदम यांना येत्या निवडणुकीत पुढच्या दरवाजाने वाजत गाजत पालिकेत जाण्याचे आवाहन केले आहे। समोरची गर्दी म्हणजेच महेश कदम यांच्या कामाची पोहोच पावती असल्याचंही त्यांनी सांगितलं। मी समोर बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि विशेष करून ज्या गौरव समिती तयार झाल्या त्या गौरव समितीला एवढंच सांगतो की तुमची इच्छा काय, समोरच्या माणसांची इच्छा काय हे मला लक्षात आलेलं आहे। त्यामुळं महेशजीच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्ही जेवढी काळजी करताय त्याच्यापेक्षा जास्त अनिल बाबूर काळजी करेल आणि रात्रंदिवस महेशजीला शक्ती देऊन या शहरामध्ये नवं नेतृत्व उदय जाण्याच्या दृष्टीनं, त्याला शक्ती देण्याच्या दृष्टीनं आपण सर्वजण प्रयत्न करू। मी महेश दाजींना एवढंच सांगेन की आजपर्यंत तुम्ही सत्तेसाठी काही काम करायचा प्रयत्न केला नाही, अनेक माणसांना शक्ती देण्याचा प्रयत्न केलाय। आता तुम्हाला शक्ती द्यायची आहे किंवा सत्ता द्यायची आहे ती या लोकांच्या कामासाठी आणि विकासासाठी द्यायची आहे ते लक्षात घेऊन आपण त्या दृष्टीनं पुढची वाटचाल करायचा प्रयत्न करावा अशी माझी अपेक्षा आहे। मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना तुमचं वय 40 आहे, त्यामुळं तुम्ही 100 वर्ष जगावे असल्या काही शुभेच्छा देणार नाही, ती कोणी द्यावं, साधू महाराज एखादा असेल त्याने द्यावं। महेश कदम यांचं हे शक्ती प्रदर्शन येता पालिका निवडणुकांसाठी सूचक इशारा आहे। विट्यात गेले 2 दिवस या कार्यक्रमाची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा आहे। सदर कार्यक्रमाला माजी आमदार सदाशिवराव पाटील, वैभव पाटील यांना निमंत्रणच दिले नसल्याचे समजते। सदरचा कार्यक्रम शहरातील राजकारणात दबलेल्या, डावललेल्या, अस्वस्थ युवकांनी एकत्र येत केला आहे। त्यांनी त्यांच्या शक्तीची ही चुणूक दाखवली आहे। यात पाटील गटातील अनेक मोहरे सक्रिय होते। पाटील गटातल्याच मोहऱ्यांची ही अस्वस्थता पालिका निवडणुकीत पाटील गटाला जड जाऊ शकते। विट्यात पाटील आणि बाबर या 2 गटात छुपी राजकीय युती असल्याचा आरोप उघडपणे होतो। आजवरच्या राजकारणाचा अभ्यास केला तर हा आरोप चुकीचा नाही। सध्या ही छुपी युती दोघांपैकी कुणाही एकाचे राजकीय दुकान अडचणीत आणू शकते। बाबरांनी पाटील गटाला पालिकेत संजीवनी दिली तर सुहास बाबर यांच्या राजकीय करिअरला स्पीड ब्रेक लागू शकतो।
पाटलांनी बाबर गटाला मदत केली तर वैभव पाटील यांच्या आमदारकीच्या स्वप्नाला ब्रेक लागू शकतो. नेहमी छुपी युती करत छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचे राजकारण अडचणीत आणणाऱ्या बाबर व पाटील गटाला त्यांचाच डाव यावेळी त्यांना अडचणीत आणू शकतो अशी स्थिती आहे. राजकारणात जोवर अनिल बाबर व सदाशिव पाटील स्वतः सक्रिय आहेत तोवर गटावर नेत्यांच्यावर कमांड राहील. ज्यावेळी ज्येष्ठ नेते सक्रिय राजकारणातून बाजूला होतील तेव्हा दोन्ही युवक नेत्यांना झगडावे लागेल. पाठीतले बरोबरीचे ताकदीचे कार्यकर्ते सांभाळावे लागतील, त्यांना सन्मान द्यावा लागेल, अन्यथा ते अडचणीत आणू शकतात. दोन्ही गटात असे ताकदवार कार्यकर्ते आहेत, त्यांची ज्येष्ठ नेत्यांच्यावर जेवढी निष्ठा आहे तेवढीच युवा नेत्यांच्यावर असू शकत नाही. माजी नगरसेवक महेश कदमांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम त्याचीच नांदी आहे असं म्हणावं लागेल.